नमस्कार, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल स्नेल कुकिंगमध्ये। आजची रेसिपी आहे अगदी सिंपल असं मसाले भात, म्हणजे जो लग्नामध्ये अगदी आधी केला जात होता त्याच पद्धतीने आपण आज करणार आहोत। चला तर सुरू करूया आजच्या रेसिपीला। मी इथे तांदूळ घेतले आहे, 2 ग्लास तांदूळ आहे, जो तुम्ही रेग्युलर घरी यूज करत असेल खाण्यासाठी तोच तांदूळ घेतलेला आहे, आणि 3 पाण्यांनी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। चला तर सुरू करूया समोरच्या रेसिपीला। म्हणजे तेल छान तापलेलं आहे गंजामध्ये। आता यामध्ये आपण खड़े मसाले घालून घेऊया। सर्वप्रथम मी यामध्ये मिरी घातलेली आहे, तर सोबतच आपल्याला मोठी वेलची, कलमी आणि तेजपत्ता घालून घ्यायचा आहे। मोठी वेलची, कलमी आणि तेजपत्ता घातलेला आहे। यामध्ये आपल्याला लांब शिजलेला कांदा घालायचा आहे। पातळ शिजलेला कांदा घालून घेऊया। साधारण 1 कांदा घेतलेला आहे मी मोठ्या साईजचा। छान तेलामध्ये होऊ देऊया कांदा। हा कांदा आता ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलात। तर इथे आपला कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण घालायचं आहे। आणि त्यासोबतच आपल्याला इथे अद्रक लसणची पेस्ट घालायची आहे, साधारण 1 ते 1.5 चम्मच। 2 चम्मच घातलेली आहे इथे मी। छान मिक्स करून घ्यायचं आहे हे। आपलं अद्रक लसणचं वाटण आणि कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण सुद्धा हे होईपर्यंत आपण छान परतून घेऊया तेलात। इथे बघू शकता आपलं छान हे वाटण शिजलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे। इथे धणे पावडर घेतला 1 चम्मच। लाल तिखट आहे तुमच्या चवीनुसार, कारण आपण हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे त्यामुळे तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार घालू शकता। हळद आहे 1/2 चम्मच, चवीनुसार मीठ, गरम मसाला आहे आणि ही आहे आपली कलमी, शहाजीरा आणि मोठी विलायचीची पावडर जी मिक्सरला काढून घेतलेली आहे ती घालायची आहे। ही संपूर्ण यामध्ये घालून घेऊया। छान तेलात होऊ द्यायचं आहे। तर त्यासोबतच आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे। इथे मी टमाटरचा वापर करत नाही आहे, इथे आपण दही घालून घेऊया। साधारण 2 ते 3 चम्मच मी दही घेतलेलं आहे। आणि सोबतच आपल्याला वाटाणे घालायचे आहे, हिरवे वाटाणे जे फ्रोझनवाले आहेत, ते स्वच्छ मी 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे, ते सुद्धा घालून घेऊया यामध्येच। खूप छान सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा। यामध्ये मी फक्त वाटाण्याचाच यूज करत आहे, वापर करत आहे। यामध्ये मी बटाटा किंवा फुलकोबी असं काही घालत नाही आहे। खूप छान असा टेस्टी हा भात होतो। मध्यम आचेवर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण, आणि छान तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेऊया, कारण दही घातलेलं आहे आपण त्यामध्ये। दह्याने खूप छान टेस्ट येते। मी यामध्ये टमाटर नाही घालणार। इथे बघू शकता तुम्ही छान तेल सुटलेलं आहे, सुगंध अप्रतिम येतो आहे मसाल्यांचं। आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेला हा तांदूळ घालून घ्यायचा आहे। संपूर्ण हा तांदूळ मी यात घालून घेतलेला आहे। छान मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला ह्या मसाल्यांमध्येच अगदी 5 मिनिट हा तांदूळ असंच परतवायचा आहे, म्हणजे भाजल्यासारखं करायचं आहे त्याला। त्यामुळे भात खूप छान होतो आणि टेस्ट पण खूप छान येते मसाल्यांची। अगदी 5 मिनिट तुम्ही असंच सतत त्याला भाजत राहा।
तर इथे आपला तांदूळ छान मसाल्यांमध्ये भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। इथे मी साधारण एक 4 ते 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे, 2 ग्लास तांदूळ आहे तर मी 4 ते 5 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे गरम पाणी। छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला। गरम पाणी घातल्याने अगदी लवकर भात शिजतो आणि छान मोकळा होतो, सुटसुटीत असे दाणे होतात त्याचे भाताचे। त्यासोबतच आपल्याला यामध्ये चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे, म्हणजे अगदी मी 1/2 चमचच्या जवळपास साखर घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे आणि छान संपूर्ण मिक्स करून घेऊया आपण। आणि सतत आपल्याला तांदूळ आता ढवळायचं नाही आहे, छान उकळी आली की एकदा ढवळून मग परत झाकून ठेवूया। बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि तेल खूप छान सुटलेलं आहे, सुगंध तर अप्रतिम येतो आहे। छान उकळी आलेली आहे आपल्या भाताला, आता आपण एकदा ढवळून घेऊया छान। आता परत एकदा झाकून अगदी मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता परत ढवळायचं नाही, फक्त झाकून शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपला हा मसाले भात अगदी रेडी आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला। खूप छान सुगंध सुटलेला आहे मसाले भातांचा, अगदी खाण्यासाठी रेडी आहे आपला भात। तर कशी वाटली ही मसाले भाताची रेसिपी, नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।